नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आज आपण मध्ये चर्चा करणार आहोत प्रसुतीनंतर वाढलेलं वजन समज आणि गैरसमज या विषयावर अनेकदा प्रसुतीनंतर स्त्रीचं वजन पूर्वीपेक्षा अधिक वाढतं आणि त्यामुळे शरीरही अवाढव्य वाटतं अशावेळी नेमका कोणता व्यायाम करावा काय आहार घ्यावा आणि आपलं वजन पूर्ववत आणण्यासाठी काय घरगुती उपाय करावेत ह्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर प्रज्ञा नितीन विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर प्रज्ञा यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर प्रज्ञा नितीन हे आयुर्वेद विशारद आहेत निर्मल आयुर्लाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विचित विशेष चिकित्सा प्रणाली अंतर्गत अमृतवेदा वेलनेसच्या कोफाउंडर डॉक्टर प्रज्ञा नितीन आहेत त्या गेल्या दहा वर्षांपासून ह्या इथे कार्यरत आहेत निर्मल आयुर् लाईफ ही कंपनी गेल्या सोळा वर्षांपासून उत्पादन क्षेत्रामध्ये असून दहा वर्षांपासून मार्केटिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य अशी कंपनी म्हणून ओळखली जाते तब्बल पंचेचाळीस वर्षांच्या संशोधनातून अडीचशेपेक्षा अधिक उत्पादनं त्यांनी बाजारात ग्लोबल बिझनेस अँड अवॉर्ड बेस्ट आयुर्वेदिक कंपनी इन मुंबई या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय डॉक्टर प्रज्ञा नितीन यांनी विविध वर्तमानपत्रातून शिबिरांमधून या विषयावर संवादही साधलाय चला तर आपणही या विषयावर डॉक्टर प्रज्ञा यांच्याशी यावरती सखोल चर्चा करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच प्रसुतीनंतर आपण आज विषय घेतलेला आहे की त्याचं वजन वाढलेलं असतं प्रत्येक स्त्रीचं ते कुठेतरी बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यामध्ये समज आणि गैरसमज हे दोन्ही आहेत ह्याबद्दल आपण चर्चा करूयात मात्र सगळ्यात अगोदर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आफ्टर डिलेवरी प्रत्येक स्त्रीने वजन कमी करणं आवश्यक आहेच का हो खर तर मध्ये जेव्हा वजन वाढतं त्यावेळेला आपल्याला तर अंदाज नसतो की कि किती वजन वाढते हु. आणि त्या आनंदामध्ये हळूहळू आपण त्या वजनाशी एकरूप व्हायला लागतो त्याच्याशी लागणारे कपडे आपला बॉर्डर चेंज होतो आणि मग जसं जसं नव्वा महिना येतो तोपर्यंत कम्प्लिटली म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्या वस्तूंपासून सगळं चेंज झालेलं असतं त्यामुळे एकदा डिलिव्हरी झाली की आपल्याला फारसा फरक पडत नाही असं जाणवत नाही की आपण प्रेग्नन्सी अगोदर खूप बारीक होतो किंवा मा आता मला खूप जास्त वजन वाढले कारण पुढची अजून सहा महिने बाळाच्या कोड कौतुकामध्ये जात असतात पण नंतर कधीतरी तो साक्षात्कार होतो जेव्हा आपण एखाद्या फ्रेंड्स कडे जातो किंवा रिलेटिव्ह जातो किंवा आपलेच जुने फोटो अल्बम कधी आपण चालला आणि आपल्याला लक्षात येतं आणि अचानक वाटतं की आता माझं वजन फार वाढलंय मला याच्यावर काहीतरी केलं पाहिजे आणि पण तो साक्षात्कार फार कमी वेळ असतो अगदी एक दोन दिवसानंतर आपण ते विसरून पण जातो आणि पुन्हा एकदा आपण त्या रेग्युलर रुटीन मध्ये बिझी होतो पण महत्वाचं हे आहे की वजन कमी करणं हे फक्त तिच्या पर्सनॅलिटीसाठी नाही तर तिच्या तब्येतीसाठी खूप गरजेचं हे त्यावेळी आपल्या लक्षात येत नाही आपल्याला बऱ्याचदा अशी उदाहरणं आढळतात की मुलं मोठी झाल्यानंतर कालांतराने चाळीस उलटल्यानंतर बरेचसे पेशंट सा सांगतात की मला खूप त्रास होतोय मला संधी होतोय आणि त्यांना हे माहीत असतं की ज्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली त्यावेळेस मी आराम नाही केला किंवा मी काही पर्टिक्युलर एक्सरसाइज नाही मी वजनाकडे लक्ष नाही दिलं आणि आता मला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात तर ही अशी वेळ येऊ नये त्यामुळे प्रत्येक स्त्रीने डिलिव्हरी झाल्याबरोबर हा विचार केला पाहिजे की मला माझ्या ओरिजिनल शरीर शरीरएष्टीमध्ये यायचं आहे कारण मला घरातल्या जबाबदाऱ्या बघायच्या आहेत मला स्वतःच फिजिकल मेंटेन करणं खूप गरजेचं आहे शिवाय मला माझी पर्सनॅलिटी ही पुन्हा एकदा त्या आकर्षक रूपात आणण्याची गरज असते कारण आई पण हे लहान बाळ असेपर्यंत असते झालं की त्यानंतर मग तो त्याच्या मार्गी लागतो त्याचे स्कूल त्याचं आयुष्य त्याचे फ्रेंड्स आणि मग तोपर्यंत असतो आणि आपण आपल्या शरीरामध्ये मग नंतर तो बदल आणू शकत नाही त्यामुळे दोन्ही दृष्टिकोनातून तिने वजन कमी करणं हे अत्यंत आवश्यक आहे फिटनेस साठी आणि प्लस तिच्या पर्सनॅलिटी साठी नक्कीच अर्थातच आणि खूप चांगलं तर आहे की आपलं वजन जर संतुलित राहिलं तर नक्कीच आपला इतर काही आजार आपल्याला जडणार नाहीत आणि अर्थातच स्त्रियांना वेगवेगळे वेग वेग आजार प्रॉब्लेम्सनंतर फेस करावे लागतात हे आपल्याला माहितीच आहे मात्र जेव्हा सी सेक्शन म्हणजे सिझेरियन होतं किंवा नॉर्मल डिलेवरी होते ह्यानंतर वजन कमी करण्याची वेगवेगळी वेग वेग पद्धत असते का आ, हो नक्कीच कारण सी सेक्शन आणि नॉर्मल डिलिव्हरी ह्यात पुष्कळ फरक आहे खरं तर पूर्वीच्या काळामध्ये असं होत होतं की नॉर्मल डिलिव्हरीज फार रेग्युलर व्हायच्या आणि सी सेक्शन क्वचित व्हायचं त्यामुळे त्यांना त्याचं फार कौतुक असायचं की माझ्या बायकोचं सी सेक्शन झालंय सिझेरियन झालंय म्हणून आता हल्ली असं होतं की एवढ्या पुष्कळ प्रमाणात सिझेरियन्स होतात की लोकांना वाटतं ठीक आहे म्हणजे ह्याचं झालं त्याचं झालं माझंही झालं पण तसं नाहीये शेवटी त्याची सिव्हिरिटी ही तितकीच आहे जेवढी तेव्हा होती शेवटी सी सेक्शन एक मोठं ऑपरेशन आहे स्त्रीला एका खूप मोठ्या सर्जरीतनं जावं लागतं त्यामुळे तिच्या आतल्या शरीराचे जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती सुचार्ज असतात तिला एक्सटर्नल शरीरावर सुचार्ज असतात त्यामुळे अशा प्रसंगात वजन कमी करणं हा खरं तर खूप नाजूक विषय असतो आणि प्रेग्नन्सी मध्ये म्हणजे दे, नॉर्मल डिलिव्हरी मध्ये सुद्धा खरं तर हा कठीणच विषय आहे कारण त्यात तिचा शरीराला प्रचंड थकवा आलेला असतो आणि तिने स्वतः ते स्ट्रेस केलेलं असतं तिने स्वतः प्रेशर केलेलं असतं त्यामुळे ऑलरेडी ती एवढी थकलेली असते की ती कुठल्याही प्रकारचं डायट किंवा एक्सरसाइज दोन्ही ती नाही करू शकत त्यामुळे दोनही गोष्टींना आपल्याला एका वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागतं सी सेक्शन साठी असणारा एक्सरसाइज किंवा तिने काय डाएट पाळायला हवा जो तिच्या सुचर्सला किंवा तिच्या ऑपरेशनसाठी सुद्धा ते हो नहीं। नहीं। हे दुष्परिणाम त्याचे होऊ नये हे सगळं आपल्याला बघायला लागतं आणि त्यानुसार त्यांचा डायट किंवा एक्सरसाइज इवन औषधोपचार सुद्धा कारण प्रसुतीनंतरचे औषधोपचार करताना आपल्याला तिच्या शरीराची रिकव्हरी बघावी लागते जे नॉर्मल डिलिव्हरी मध्ये ते पाहण्याची गरज पडत नाही फक्त तिचा इंटरनल वीकनेस आपल्याला पाहायला लागतो त्यामुळे अमृतवेदा वेलनेसची ट्रीटमेंट करताना आम्ही ह्याच गोष्टीचा मुळात लक्ष देतो की त्यांना कोणत्या प्रकारची चिकित्सा सूट होते आणि ज्यामुळे त्यांना लवकरात लवकर रिझल्ट घेता येतो मग हे सगळ्यात महत्वाचं आहे महत कारण वजन कमी करण्याची जेव्हा वेळ येते म्हणजे मला आहे त्याचा अनुभव मी स्वतः माझ्या प्रेग्नन्सीत शंभर क्रॉस केलेत त्यामुळे मला माहित आहे की त्यावेळेस तिची मनस्थिती काय असते पण जर तिला आपण चारही बाजूनी औषधोपचार एक्सरसाइज आणि तिला जर पर्सनल अटेंशन दिलं तो खूप छान फरक पाहायला मिळतो आपल्याला नक्कीच आणि अर्थातच त्या स्त्रीला त्यांच्या मुलांचं पोषणही बघावं लागतं तर अशा वेळेस त्या स्त्रीचं वजन जर व्यवस्थित असेल तर नक्कीच ती व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष देऊ शकते आणि त्याचबरोबर बऱ्याचदा असं होतं की मूल झालंय सहा महिन्यानंतर तुम्ही जॉबला जाता किंवा इतर काही ज्या गृहिणी असतात त्याही मुलांच्या पाठीमागे धावून धावून बऱ्याचदा असं होतं की अरे आपोआप आपलं वजन कमी होईल असा एक समज आहे तर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे हो खर तर हा खूप मजेशीर समज आहे कारण प्रत्येक स्त्रीच्या तोंडातून एकदा तरी हे वाक्य येतच की मला गरज नाहीये स्पेशल ट्रीटमेंटची कारण तसंही मुलं एवढं मस्ती करतात करता मला फार मेहनत करावी लागते पण असं होत नाही फक्त शारीरिक हालचाल करून जर आपल्याला वजन कमी करता आलं असतं तर मग प्रत्येक स्त्रीनीही नंतर थोडी दगदग प्रवास असं सगळं करून वजन कमी केलं असतं हो, तसं नाही आपण स्वतः बघतो कित्येक वेळा भरपूर वजन वाढलेल्या अशा स्त्री आहेत ज्या प्रवास करतात लोकलनी दररोज एवढा दिवसभराचा उभा राहून एवढी दगदग करतात पण तरीही वजनात त्यांच्या शंभर ग्राम सुद्धा फरक पडतो कारण फक्त मुवमेंट हा एक सोल्युशन नाहीये तुम्हाला विचार करायला लागतो शरीराच्या स्पेसिफिक भागावर वाढलेलं वजन हुँ, त्या मस्क, मसल्स वरती ताण यायला हवा त्याची एक्सरसाइज आपण केली पाहिजे फक्त धावपळ करून वजन कधीच कमी, कमी होत नाही त्यामुळे उलट या अविश्वासात आपण जगतो राहतो आणि मग नंतर ते वजन परमनंट होऊन जात आणि मग मात्र आणखीन डिफिकल्ट होतं ते वजन कमी करणं बरं म्हणजे थोडक्यात हा एक मोठा गैरसमज आहे असं काहीतरी डोक्यात ठेवू नये कोणत्याही स्त्रीने जी आई झालेली असते मग अर्थातच तुम्ही आत्ता सांगितलं ते फार योग्य आहे मग अशा वेळेस जिमला जावं का uh -huh. खरं सांगायचं तर जाऊ नये कारण जिम हा एक वेगळा पर्याय आहे तुमच्या फिटनेस करता किंवा ऑलरेडी मेंटेन असणार वजन तुम्हाला पुढे सतत ते तसंच ठेवायचं असेल तर तुम्ही नक्कीच जिम करू शकता पण जिम ही एक हेवी एक्सरसाइज आहे आणि जसं मी आता सांगितलं की कुठल्याही डिलिव्हरी नंतर म्हणजे सी सेक्शन किंवा नॉर्मल दोन्ही मध्ये सुद्धा खूप गरजेचं असतं की तुम्ही तुमच्या रिकव्हरीकडे लक्ष आणि जिमच्या केसमध्ये ना बऱ्याचदा एखाद्या वेळेस आपल्याला जसं एकदम आणि जिम जॉईन करतो तो जो उत्साह आहे ना तो आपला फक्त ती फी भरेपर्यंतच असतो त्यानंतर हार्डली एक दोन वेळा आपण जातो नंतर बऱ्याचदा आपण जात नाही आणि कोणताही जिमचा व्यक्ती तुम्हाला फोन करून म्हणणार नाही की तुम्ही या आणि प्लीज तुम्ही तुमचं वजन कमी करा त्यामुळे हा आपला इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे शिवाय जिम मध्ये आपण करताना एक छोटीशी चूक ही आपल्याला खूप महागात पडू शकते त्याच्यामध्ये आपल्याला भयंकर त्रास होऊ शकतो एखाद्या मसलला मोठा डॅमेज होऊ शकतो त्यामुळे जिम ही कधीही म्हणजे प्रसुतीनंतर तरी ती अजिबात उपयोगात येणारी ट्रीटमेंट नाहीये त्याच्या मागे जाण्यापेक्षा आपण आपली प्रेग्नन्सीमध्ये जी वजन वाढण्याची कारणं आहेत ती कशामुळे होती आपण किती आराम केला होता आपण काय आहार घेतला होता ह्यानुसार जर आपण त्याची ट्रीटमेंट केली तरच आपल्याला तो हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळू शकतो पण केवळ कोणीतरी जिमला गेलं होतं किंवा एखाद्याला त्याचा फायदा झाला म्हणून तो आपल्याला होईलच असंही नाही कारण प्रत्येकाची शरीर वेगळी आहे नाजूक आहे पुन्हा तिचे काही इंटरनल कॉम्प्लिकेशन असतील डिलिव्हरीमध्ये जे त्या स्त्रीला त्यावेळेला लक्षात येत नाही ह्या सगळ्यांचा वाईट परिणाम तुम्हाला जिम मध्ये गेल्यानंतर भोगावा लागू शकतो त्यामुळे एक व्यवस्थित चिकित्सा पद्धती घेऊन जर आपण त्रिसूत्री अवलंबली तर नक्कीच फायदा करता येतो नक्कीच म्हणजे एक व्यवस्थित चिकित्सा घेणं फार आवश्यक आहे तर अशा वेळेस बऱ्याचदा काय करतात आफ्टर डिलेवरी नंतर सात सात महिन्यानंतर स्त्री डाएटकडे वळतात कारण की आता तुम्ही म्हणालात जिमला जाणं तर शक्य नसतं कारण की मुलाबाळांना सांभाळायचं असतं का हो। अशा वेळेस जिमला न जाता डाएट करतात आणि अशा वेळेस हेवी डाएट सुरू करतात मग हे योग्य आहे का कितपत ते सुरक्षित आहे हो डाएट विषयी सुद्धा बऱ्याच जणांना हा पॉझिटिव्ह अप्रोच असतो की मला डाएटनी नक्कीच फायदा मिळतो पण ज्यावेळी आपण डाएट करतो त्यावेळेला जो वेट लॉस बऱ्याचदा दिसतो म्हणजे दिस अगदीच नाही असं नाही आपण आहार कमी केला की के नॅचरली तुम्हाला थोडासा वेट लॉस दिसणार पण तो जो वेट लॉस आहे तो अॅक्च्युअल वेट लॉस नसतो तो खर तर वॉटर लॉस असतो जो आपल्या सुरुवातीला लक्षात येत नाही आपल्याला आनंद होतो की आपल्याला फायदा होतोय पण तो त्यांचा वेट लॉस नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला कॅलरीज तुमच्या शरीरातल्या कमी होतात बर पोषण कमी होत तुमच्या बाळाला जे न्यूट्रिशन द्यायला हवंय तेही कमी होत त्यामुळे एकंदरीत जेव्हा आपण डाएट करतोय त्यावेळी आपल्याला हे बघणं फार गरजेचं आहे की आपण जो डाएट करतोय तो आपल्यासाठी किती सुरक्षित आहे आपल्या बाळाच्या पोषणासाठी किती महत्वाचं आहे तर जोपर्यंत आपण तज्ज्ञांच्या माहितीने तो डाएट सुरू करत नाही आपल्याला अपेक्षित फायदा नाही मिळू शकत त्यामुळे अमृतवेदा प्लॅन करतो त्यावेळी आमचा सगळ्यात महत्वाचा फोकस हा तिच्या डायट कडे असतो हु, तेही तिच्या म्हणजे नुकतीच प्रसूत झालेली स्त्री आहे का किंवा स्तनपान चालू आहे का किंवा बाळ अगदीच मोठा आहे ह्या सगळ्यांचा विचार करून आम्ही ठरवतो की त्यांना कशा प्रकारचा डायट द्यायला हवं नुसत्या टिप्स किंवा सल्ले घेऊन आपल्याला त्याचा नाही फायदा होऊ शकत किंवा अमूक एक असा पदार्थ खाल्ला की तुमचं वजन कमी होतं किंवा हे अवॉइड केलं तर तुम्हाला फार फरक पडतो असं प्रत्येकाच्या बाबतीत नाही होऊ शकत हो त्यामुळे आपल्याला इंडिव्हिज्युअल केस स्टडी करणं हे फार गरजेचं असतं आणि त्याशिवाय आपण हवी ती चिकित्सा नाही करू शकत वेट लॉस साठी हु, नक्कीच म्हणजे डाएट करताना देखील कुठेतरी सुरक्षा बाळगणं फार महत्वाचं आहे कुठेतरी योग्य डाएट करणं फार महत्त्वाचं आहे आणि नक्कीच त्यासाठी तुम्ही आहात आज सगळ्यांना मार्गदर्शन करायला त्याचबरोबर अनेकदा असं होतं की डिलेवरी नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटाचा घेर सुटतो म्हणजे पोटाचा आकार जे असतं ते नॉर्मलपेक्षा वाढत जातं तर अशा वेळेस नेमकं काय केलं पाहिजे हा अशा वेळेस खरं तर मला मी नेहमीच सगळ्यांना सांगते की वेट गेनिंग आणि गेटिंग प्रेग्नंट ह्यात खूप फरक असतो जेव्हा आपण वेट गेन करतो तेव्हा ते आपल्या ओव्हरऑल बॉडीवरती वेट गेनिंग होतं कारण ते असं पर्टिक्युलर एखाद्या भागावर होत नाही पण जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा ही ठराविक भागांवरती जास्त फॅट आणते त्यामुळे तुमच्या शरीराचा पोटाचा घेर किंवा कमरेचा घेर हा आपल्याला जास्त वाढलेला असतो आणि बऱ्याचदा आपण बघतो की त्यांचे शोल्डर्स बारीक असतात हात बारीक असतात इव्हन त्यांचे पायही बारीक असतात पण जे वजन आहे ते फक्त मिडल पार्ट मध्येच वाढलेलं असतं आणि आपल्याला त्याच्यासाठी काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस असतात फिजिओथेरपी आपल्याला करावी लागते त्यामुळे आपल्याला पोटाच्या घेऱ्यावर काम करता येतं आणि एकदा जर आपलं बाळ मोठं होतंय म्हणजे जर जा ते शाळेत जाते त्यावेळेसही आपण अशी अनेक स्त्रिया बघतो ज्यांचं वजन कमी झालेलं वाटतं पण पोटाचा घेरा अजूनही तिसऱ्या चौथ्या महिन्याच्या प्रेग्नन्सी इतकाच असतो त्यामुळे आपल्याला जेव्हा वजन कमी करायचं असतं तेव्हा प्रसूत झालेल्या स्त्रीमध्ये आपल्याला तिच्या पोटाच्या घेरावर सगळ्यात आधी काम करावं लागतं जेव्हा त्याचा आकार कमी होतो कारण त्याच्यामध्ये नऊ महिने बाळ असतो आणि नंतर ती जी स्किन आहे ती फार लूज असते त्यामुळे खूप इझिली त्याच्यामध्ये फॅट अॅक्युम्युलेट होऊ शकतं त्याला फार वेळ लागत नाही आणि जरास जरी दुर्लक्ष केलं तर मग ते परमन्ट हो होऊ शकतं त्यामुळे आपल्याला आधी पोटाच्या घेरावरती किंवा कमरेवरती आधी काम करायला लागतं आणि ज्यावेळेला त्याचा स्पेस कमी कमी होत जातो नंतर मग आपण ओव्हरऑल त्याची वजन कमी करण्याची ट्रीटमेंट करतो त्यामुळे अमृतवेदाच्या औषधांसोबतच आम्ही सुरुवातीच्या जे एक्सरसाइज असतात म्हणजे प्रायमरी लेवलला जे करतो त्या आपण फक्त पोटाच्या घेरासाठीच काम करतो आणि मग आपण त्यांच्या इतर ओव्हरऑल वेट लॉस करता त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करतो आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय प्रसुतीनंतर वाढलेलं वजन समज आणि गैरसमज या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर प्रज्ञा नितीन मी पुन्हा एकदा चर्चेकडे वते डॉक्टर मी मग अशी म्हटलं की प्रसुतीनंतर सगळ्यात अगोदर स्त्रीने पहिलं काय पाऊल उचललं पाहिजे की वजन कमी होऊ शकतं हो सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे तिचा निर्णय कारण सगळ्यात महत्वाचं असतं की तिने हे ठरवणं मला आता वजन कमी करायचंय बऱ्याचदा कोणीतरी म्हणाल किंवा घरच्यांनी म्हटलंय किंवा आई वडील कोणीतरी म्हणते जरा कमी कर वजन ह्याची वाट न बघता तिने स्वतः विचार केला पाहिजे की मला माझं शरीर फिटनेस कडे लक्ष द्यायला पाहिजे कारण माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे पहिल्यांदा तिचा निर्णय नुसतं बसून किंवा घरी अशी चर्चा करून नाही होऊ शकत की मला करायचंय किंवा मी करीन मग थोड्या दिवसांनी करेन किंवा माझं बाळ जरा सहा महिन्याचं झालं की मग मी सुरू करेन नंतर मग तिला वाटतं की थोडं जरा ती शाळेत जाईल तर मग तेव्हा करू कारण तेव्हा मा माझ्याकडे वेळ असेल मग नंतर त्यांना वाटतं की माझ्याकडे जरा जबाबदारी आहेत शाळा जरा कमी करतच नाही आणि कधी कोणी आपल्याला त्या वजनाविषयी बोललं तर आपल्याला त्याचं वाईटही वाटतं कारण तिने ते जाणून बुजून वाढवलेलं नसतं ते एका चांगल्या सुखद अनुभवासाठी ते वजन hmm. वाढलेलं असतं त्यामुळे कोणी जर त्यावरती काही म्हणते त्या तर तिला वाईटही वाटत hmm, hmm. पण ही वेळ आपण जर येऊच नाही दिली आणि hmm. त्याच्याऐवजी जर आपण स्वतःचा निर्णय घेतला hmm. आणि इनिशिएटिव्ह घेतला बेसिकली नुसतं विचार करून पण नाही होणार आपल्याला इनिशिएटिव्ह घ्यावं लागणार आणि स्वतः ठरवायचं मला काय ट्रीटमेंट करायची आहे कारण स्वतःला इम्पॉर्टन्स दिल्याशिवाय आपलं वजन कमी होऊ शकत नाही आणि इतरांचे सल्ले ऐकून वाचून असं कधीच नाही होणार तुम्हाला तुमच्या स्वतःच्या एक अस्तित्वाची जाणीव असायला हवी मला माझी एक भूमिका पुढे आणखीन रन करायची आहे त्यासाठी मी स्वतःकडे जर लक्ष नाही दिलं तर कोणीही म्हणजे प्रत्येकापैकी घरातल्या प्रत्येक सदस्यापैकी त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या असतात त्यांची कामं असतात ते नाही तुमच्या वजनावरती बघू शकत ते फार तर कधीतरी म्हणू शकतात की बघ तू जरा लक्ष दे किंवा कमी कर तेही ते फार घाबरून म्हणतात कारण त्या स्त्रीला हर्ट होऊ नये तिला वाईट वाटू नये पण खरं तर ते खूप गरजेचं असतं त्यामुळे मला हेच म्हणायचंय की प्रत्येक स्त्रीनी हे स्वतः ठरवावं की यस मला माझ्या फिटनेसकडे लक्ष द्यायचंय आणि मग तिने ठरवायचं की मला काय ट्रीटमेंट करायची आहे म्हणजे मी कोणती औषधं घ्यावी किंवा मी कुठे अप्रोच करावा किंवा काय केल्यानंतर मला रिझल्ट मिळेल हे तिने स्वतः ठरवावं आणि स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहायला पाहिजे जर आपण ठरवलं की आपल्याला आता वजन कमी करायचं ना था। नक्कीच ठाम राहिलं तर नक्कीच ते वजन अप अप कमी व्हायला सुरुवात होईल आणि नक्कीच अमृतवेदाचे काही प्रोडक्ट्स आहेत त्याचबरोबर तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी देखील आहात डॉक्टर प्रज्ञा त्याचबरोबर बऱ्याचदा असं होतं की अर्थात पहिली प्रेग्नन्सी झालेली असते एक वेळ अशी आलेली असते की आता आपण वजन कमी करायला घेतोय आणि तेवढ्यात दुसऱ्या प्रेग्नन्सीची वेळ वजन कमी करावं का आणि कसं हो खर तर अशा वेळेस खूप कठीण तो प्रसंग असतो तिच्यासाठी की नुकतंच तिने आता ठरवलंय की मला करायचंय आणि आता दुसरी प्रेग्नेन्सी आली आणि तिला त्याला वेलकम करायचंय मग अशा वेळेस तिला खूप विचार करावा लागतो की ड्युरिंग प्रेग्नन्सी म्हणजे जे, जे नऊ महिने आता पुढचे आपण करणार आहोत त्यात तिला खूप विचारपूर्वक आहार घेतला पाहिजे ज्यामुळे तिच्या शरीरातले फॅट्स न वाढता फक्त प्रोटीन्स वाढावे ज्यामुळे बाळाचं पोषण नीट व्हावं आणि नऊ महिन्यानंतर तिला कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन असावं की बाळाची वाढ व्यवस्थित होते oh. पण मला माझ्या वजनात तितकासा फरक पडला आणि mm. शिवाय समजा नऊ महिन्यानंतर mm. तिला तो फरक पडला जरी कारण आधीच ऑलरेडी ते वजन mm. असतं बाळ साधारण वर्ष दोन वर्षाचं झालेलं mm. असतं त्यामुळे ऑलरेडी ते मेद आहे ते परमनंट झालेलं आहे त्यांनी आपल्या आपल्या जागेवरती आपलं एक अस्तित्व तयार केलेलं आहे त्यामुळे इतक्यात ते कमी होणार नाही आणि ड्युरिंग प्रेग्न्सी थोडंफार तरी वेट गेनिंग ते होणारच आहे त्यामुळे त्यात आणखीन भर पडते त्या वजनाची आणि मग नऊ महिन्यानंतर जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेस तिला ती खूप घाई असते की मागच्या वेळेस माझं करायचं राहिलंय तर ते मी आता लगेच करावं का पण तसं करू नये कारण प्रत्येक गोष्टीचे एक ठराविक वेळ येते एवढंच की ते थोडंसं डिफिकल्ट आहे त्याला आणखीन जास्त स्वरूपाची आपल्याला ट्रीटमेंट करायला लागते विचार करावा लागतो तिची केस हिस्ट्री ही थोडीशी मोठी असते कारण जसं आपण नॉर्मल आता अमृत आम येतात आम्ही जेव्हा ट्रीटमेंट करतो त्यावेळेला आम्ही त्यांची प्रेग्नन्सी पासून ते नंतर डिलिव्हरी नंतरची कम्प्लीट हिस्ट्री घेतो पण अशा केसमध्ये आपल्याला मधल्या दोन वर्षाची पण हिस्ट्री घ्यावी लागते कारण कशामुळे ते वजन परमनंट राहिलं किंवा त्यावेळेस त्यांनी काही असा जास्त फॅट असणारा आहार घेतलाय का की त्यांनी काही प्रयत्नच नाही केले वजन कमी करण्याचे हाही काळ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर मग तिची दुसरी प्रेग्नन्सी त्याची कम्प्लीट हिस्ट्री आणि ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण एकत्रितपणे विचार करतो हुँ. त्याच्यासाठी आपण खूप चांगली औषधोपचार करू शकतो आणि कोणत्या वेळेला कोणत्या एक्सरसाइज केल्या पाहिजेत किंवा कोणत्या वेळेला तिने कोणत्या प्रकारचं डायट फॉलो केलं पाहिजे हे आपण खूप चांगल्या प्रकारे ठरवू शकतो त्यामुळे फरक हा नक्कीच पडतो अगदी ती पहिली असू देत नाही तर दुसरी असू देत फक्त आपल्याला हा विचार करायचा आहे की कोणतं कौन्त, मीन्स कोणता राईट टाइम आहे जेव्हा मला हे डिसिजन घ्यायचं योग्य वेळेला कधी डिसिजन घ्यायचं हे तिने ठरवायचं त्याचबरोबर अजून एक प्रश्न उपस्थित होतो की अर्थातच बाळ झालेलं असतं अनेकदा असं होतं की काही बाळ रात्री झोपत नाही आणि अशा वेळेस आईला जागरण करावं लागतं ह्याचा कुठेतरी वजनावरती विपरीत परिणाम होऊ शकतो का आ, हो आणि प्रत्येक प्रत्येक स्त्रीची ही एकच कहाणी असते कारण तिला डिलिव्हरी झाल्यानंतर झोप ही नक्कीच मिळत नाही आधी सुरुवातीचे सहा महिने हे बाळाच्या ब्रेस्ट साठी तिला जागावं लागतं त्यानंतर बऱ्याचदा बाळ अशी असतात काही बाळ झोपतात काही बाळ झोपत नाही त्यामुळे तोही एक त्रास असतो आणि अशा वेळेस वर्षभर तिचं जागरण होतं खूप स्त्रिया म्हणजे खूप येणाऱ्या माझ्या पेशंट असं म्हणतात की एवढं जागरण होतं माझं खाण्याकडे लक्ष नसतं तरीही माझं वजन कमी होत नाही पण खर तर तुमच्या जागरणाचा किंवा व्यवस्थित आहार न घेण्याचा वाईट परिणाम होत असतो कारण जागरण हे नेहमीच तुमच्या शरीराला त्रासदायक त्रास जेव्हा तुम्ही जागरण करताय तुमचं पित्त वाढत तुमची भूक मरते त्यानंतर तुम्ही एका चुकीच्या वेळेला झोपणार आहात म्हणजे ज्या वेळेला तुम्ही काहीतरी खायला हवं तेव्हा तुम्ही झोपताय आणि जेव्हा झोपायला पाहिजे तेव्हा तुमचं जागरण जागरण त्यामुळे तुमची पचनक्रिया ही नक्कीच बिघडते आणि मग आपण जो काही आहार घेतोय त्याचं पूर्ण रूपात पाचन न होता फिफ्टी पर्सेंट आहार पचवला जातो आणि उरलेला आहार मात्र परत एकदा कन्वर्ट होतो आणि मग तेच मेद आपल्या शरीरात वाढत जाते आणि हा त्या स्त्रीला पडलेला मूळ प्रश्न असतो की माझं एवढं जागरण होत आहे माझं स्वतःच्या वेळा सुद्धा नियमित नाहीये जेवणाच्या तरीही माझ्या वजनात फरक होत नाही शिवाय खूप जणांना वाटतं की ब्रेस्ट फिडिंगमुळे वजन कमी होतं त्यामुळे तशाही त्या खूप निश्चिंत असतात त्यामुळे कुठलीही गोष्ट की तुमच्या वजन कमी करायला फार तर सपोर्टिव्ह होऊ शकते पण ती ट्रीटमेंट होऊ शकत त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक ट्रीटमेंट ही करावीच लागते त्यामुळे तुम्ही कमी वेळात म्हणजे अगदी दोन महिन्यात तीन महिन्यात सुद्धा अपेक्षित रिझल्ट मिळवू शकता नक्कीच म्हणजे थोडक्यात काय की त्या स्त्रीने जर व्यवस्थित योग्य निर्णय घेतला योग्य वेळेस तर नक्कीच तिचं वजन नियंत्रणात राहू शकतं आणि अजून एक मला अजून दोन तीन प्रश्न असे विचारायचे पण एक छोटासा ब्रेक घेते आणि ब्रेक नंतर प्रश्न पुन्हा विचारते मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतो आहे प्रसुतीनंतर वाढलेलं वजन समज आणि गैरसमज या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर प्रज्ञा नितीन मी पुन्हा एकदा चर्चेकडे वत डॉक्टर बऱ्याचदा असं होतं की बाळ लहान असताना स्त्री औषध घ्यायला कुठेतरी कचरते तर अशा वेळेस अमृतवेदाची जी काही चिकित्सा पद्धती आहे ती कशी उपयुक्त ठरू शकते Oh, हाँ नहीं। 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 हो हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे कारण बाळाची आपल्याला अत्यंत काळजी असते आणि अशा वेळेस आपल्याला भीती वाटते की मी काही चुकीचं औषध घेईन आणि त्याचा माझ्या शरीरावर एक वेळ काही झाला तर चालेल पण माझ्या बाळाला त्याचा काही वाईट परिणाम बरोबर पण त्यासाठी अमृतवेदामध्ये आम्ही त्याला तीन प्रकारामध्ये डिवाइड केला म्हणजे आम्ही एक तीन वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमाइज प्लॅन करतो नुकतंच प्रसुती झालेली जी स्त्री असते तिचं पोषण आणि प्लस तिचं वजन कमी करणं ह्या दोन्हीचा एकत्रितपणे विचार करावा लागतो जेव्हा बाळ लहान असतं त्यावेळेला त्याला ब्रेस्ट फिडिंग फक्त स्तनपान होतय म्हणजे त्याची वाढ होते असं नाहीये तर त्यातून त्याला आवश्यक ते पोषण तत्व जाणं गरजेचं आहे आणि शिवाय स्त्री मला सुद्धा त्यात न्यूट्रिशन मिळणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही जेव्हा त्याची ट्रीटमेंट करतो अशावेळी आम्ही त्याची दोन्ही बाजूंनी विचार करतो की स्त्रीला पोषणयुक्त लागणाऱ्या औषधांचा एक किट असतो ज्यामध्ये तिला चांगलं ब्रेस्ट फिडिंग करता यावं बाळाला अपेक्षित पोषण मिळावे त्यानंतर एक औषधाचा किट असा असतो ज्यामध्ये तिला स्वतः स्वतःच्या तब्येतीची त्यात रिकव्हरी त्यानंतर तिची स्वतःची पचनक्रिया कारण सुरुवातीला ती फार वीक असते त्यामुळे त्याच त्याची काही ट्रीटमेंट शिवाय तिला हे सगळं करत असताना तिचं वजन कमी करायचं आपल्याला त्यामुळे त्याची औषध नक्कीच अशी एकत्रितपणे आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतो थोडक्यात काय एक तुम्ही पॅकेज बनवून देता की जेणेकरून ती त्या स्त्रीचं वजन नियंत्रणात राहू शकतं नक्कीच आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे डॉक्टर आपल्याला इथेच थांबावं लागतं मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद हितगोज ह्या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे